आपल्यासोबत आमदार रवी राणे, आपण त्यांच्याशी बोलूया. आम्हाला सूत्रांकडून माहिती मिळते की नवनीत राणाला राज्यसभेवर घेण्यात येणार आहे, काही आपल्याकडे माहिती मिळाली? बरोबर आहे. अनेकदा राज्याचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब सुद्धा बोलले, दिल्लीवरून पण काही माहिती येत आहे. आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा बोलले की लवकरच नवनीत राणाचं राज्यसभेवरणी लागणार आहे, त्यामुळं मला असं वाटतं की त्यांची कामगिरी हे दिल्लीलाच मोठ्या प्रमाणात त्यांनी नेहमी बजावलेली आहे आणि दिल्लीचा चेहरा आहे म्हणून भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी नक्कीच त्यांच्यासाठी चांगला विचार केला असेल. अशी चर्चा होती की विधानसभामध्ये नवनीत राणा उतरणार, यावर काय सांगणार? नाही, मला असं वाटतं की त्या भाजपच्या नेत्या आहे आणि भाजपच्या नेत्या म्हणून त्या कधी विधानसभेमध्ये लढतील असं त्यांच्या बोलण्यावरून कधी वाटलं नाही मला. पण जिल्ह्यामध्ये भाजपचे उमेदवार निवडून आले पाहिजे, पक्ष मजबूत झाला पाहिजे, त्याच्यासाठी त्या जिल्ह्यात फिरत आहे. पण केंद्रामध्ये राज्यसभा लवकर भेटेल असा मला विश्वास आहे. होते आमदार रवी राणा, ज्यांनी सांगितले की नवनीत राणा या राज्यसभेवर जातील, ना की ते विधानसभेमध्ये निवडणूक लढणार आहे. कॅमेरामॅन अमोल देशमुख, प्रणय निर्वाण, एबीपी माझा, अमरावती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.